जिल्हाधिकारी भुवनेश पाटील व गरिमा पवार यांची विक्रमच्या साने गुरुजी विद्यालयास भेट. विक्रम तालुका शिरपूर येथील साने गुरुजी तांत्रिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास ओरिसामधील भुवनेश्वरचे जिल्हाधिकारी भुवनेश देवीदास पाटील आणि कर्नाटकमधील बेलगामच्या जिल्हाधिकारी गरिमा पवार यांनी भेट दिली. विक्रम प्राथमिक शाळेच्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका सीमा संतोष पाटील व किबी प्र संस्थेचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक डी पी पाटील यांचे सुपुत्र भुवनेश पाटील व स्नुषा गरिमा पवार हे उभयता जिल्हाधिकारी असून त्यांनी विद्यालयाच्या भेटीत शालेय पोषण आहार व्यवस्था, पाणी व्यवस्थापन, स्वच्छता व्यवस्था, ग्रंथालय, आयनॉक्स, डिजिटल रूमची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी शापोआ प्रशिक्षक प्रकाश रणदिवे व मुख्याध्यापक एम एम सनेर यांनी त्यांना संपूर्ण माहिती दिली. जिल्हाधिकारी गरिमा पवार यांनी इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी कसे प्रयत्न करावेत याबद्दल माहिती दिली. मुलींना 21 वर्ष वयाच्या आधी लग्न करू नका, तसेच पदविका व पदवी मिळवल्याशिवाय तुम्ही लग्नाचा विचार करू नका असा आग्रहही त्यांनी केला. विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक एम एम सनेर यांनी उभयतांचा सत्कार केला. जिल्हाधिकारी भुवनेश पाटील यांनी किसान विद्या प्रसारक संस्थेबद्दल श्रद्धा व्यक्त केली. डी पी पाटील, सीमा पाटील व प्रकाश रणदिवे यांचाही विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रल्हाद डी सोनार यांनी केले. डिजिटल अध्यापनाबद्दल विज्ञान शिक्षक संदीप डोळे, सचिन पवार यांनी माहिती दिली. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक व्ही एच पाटील, आर पी पवार, एस आर बच्छाव, ए आर पाटील, बी डी सिसोदिया, व्ही आर जोशी, एच ए हिरे, आर एम पावरा, एस बी विक्रणकर यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.